सगळे मजेत ना। तर आजची रेसिपी आहे कोणती? बोल। चायनीज पनीर चिली। तर चला तर मग रेसिपीला पण सुरुवात करूया। एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीकडे। इकडे 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेते, 1 चमचा मैदा घेते, आता मिक्स करायचं। आपलं लसूण पेस्ट 1 चमचा, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, चवीपुरतं मीठ। आता पाणी टाकून मिक्स करायचं। इकडे पनीर घेतले, उभे स्लाइस करून घेतले, आता आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे ते। इकडे हे मी बॅटर बनवले, त्यामध्ये आपल्याला डीप करून। आता इकडे बॅटर तयार झालेले, आता आपण पनीर फ्राय करून घेऊया। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, त्याप्रमाणे पनीर फ्राय करूया। आता पनीरचे पिसे त्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित डीप करून तळून घेऊया। हे फ्लिप करून घेतलं, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपल्याला पहिला। आता हे छान इकडे तळले, आता हे काढून घेऊया। इकडे कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल गरम झाले, यामध्ये कांदा उभा स्लाइस करून घेतलाय, कांदा, शिमला मिरची पण उभी स्लाइस करून घेतली आहे। शिमला मिरची टाकूयात आपण, 1 मिनिट जरा फ्राय करूया। व्यवस्थित कोबी टाकूया थोडीशी, मिरची टाकते मी 1 हिरवी, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा। व्यवस्थित सगळं मिक्स करायचं। आता चिली सॉस टाकूया, टोमॅटो सॉस, सोया सॉस, सगळे सॉस व्यवस्थित मिक्स करायचे। आता ह्यामध्ये कॉर्नफ्लावर घेतले मी 1 चमचा, कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकून ह्यामध्ये टाकते, मीठ टाकायचे, थोडंसं पाणी टाकणार होते मी। व्यवस्थित मिक्स करायचे इकडे। पनीर पकोडे आपण बनवले टाकूया ह्यामध्ये। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं। आता कांद्याचे पाट टाकूयात ह्यामध्ये। आता इकडे आपलं खाण्यासाठी पनीर चिली रेडी झालेली आहे। गॅस बंद करूयात आपण, आपण डिशमध्ये सर्व करूया। आता ह्यामध्ये थोडंसं आपण थोडीशी कोबी टाकून, इकडे खाण्यासाठी आपली पनीर चिली रेडी झाली आहे। चिली खाऊन दाखवणार आहे, कशी वाटते? मस्त आहे। कधी खाल्लेली आपण दक्ष? कधी खाल्लेली? कशी आहे? मस्त आहे ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूयात आपण अशा एका साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।